ऑडियो बुक श्यामची आई पुस्तक वाचन रात्र तेरावी स्वाभिमान रक्षण। श्यामने नेहमीप्रमाणे गोष्ट सांगायला सुरुवात केली। श्याम सांगू लागला, जो गृहस्थ असतो त्याने दक्षिणा घ्यावयाची नसते, दक्षिणा घ्यावयाची असते ती भिक्षुकाने ब्राह्मणाने। दक्षिणा भिक्षुक ब्राह्मणाला घेण्याचा अधिकार, कारण त्याला इतर उत्पन्न नसते व वेद विद्येशिवाय इतर धंदा नसतो, म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी असे सांगितलेले आहे। इतर देशांमध्येही उपाध्याय आहेत, इतर धर्मातही ते आहेत, काही ठिकाणी तर त्यांना सरकारातूनच पगार मिळतो। आपल्याकडे मात्र समाजच ब्राह्मणाला दक्षिणा देतो। श्यामने आरंभ केला, आमच्या गावात एकदा एके ठिकाणी लग्न होते। शेवंती वाङ्निश्चय जेव्हा करतात तेव्हा उभय मंडपात वधूवर मंडपात दक्षिणा वाटतात, आपल्या ऐपतीप्रमाणे ही दक्षिणा देतात। वधूघरचा एक उपाध्याय व वराघरचा एक उपाध्याय असे दोघे बरोबर मिळून दक्षिणा देत मंडपात हिंडतात। जितकी वराकडची तितकीच वधूकडची दक्षिणा। वराकडच्यांनी चार चार आणे दिले तर वधू पक्षही चार चार आणे देतो। जो हात पुढे करील त्याला दक्षिणा देण्यात येत असते। म्हणून लग्नाला जेव्हा मंडळी जाते तेव्हा मुले आपापल्या वडील मंडळी जवळच बसलेली असतात। अशी मुले बसलेली असली तर हे शिक्षण त्यांना आपोआपच मिळते। वडील कधी कधी आपल्या मुलांना सांगतात, अरे आपण नाही हो हात पुढे करायचा, आपण ब्राह्मण नाही, दक्षिणा आपण घ्यायची नसते, ते मुलांना सांगतात। परंतु अलीकडे मात्र स्वाभिमानच उरला नाही। पैशांसाठी आपण हपापलेले आहोत, फुकट मिळेल तेवढे घ्यावे अशी वृत्ती झालेली आहे। आगगाडीतून सुद्धा जपानी एजंट सिगारेट वगैरे फुकट वाटतात व श्रीमंतही त्या फुकट सिगारेट घेऊन उडतात, अनेकदा मी ते पाहिले आहे। श्रीमंत लोके सुद्धा मोफत दवाखान्यात जाऊन औषधे घेतील। श्रीमंतांची मुले देखील नादारीसाठी फी माफीसाठी अर्ज करतील। दारिद्र्याचा व दास्याचा हा परिणाम आहे। असो, मी एका लग्नाला गेलो व मुलांमध्ये जाऊन बसलो। शाळेतील बरोबरीची आम्ही मुले एकत्र बसलेलो होतो। एका बाजूने बसले म्हणजे खोड्या करता येतात, टवाळकी करता येते। कोणाच्या टोपीवर नारळाची शेंडी ठेवा, कोणाच्या खिशात खडे टाका, कोणाला हळूच चिमटा घे, असे उपद्व्याप चालतात। दक्षिणा वाटण्याची वेळ झाली, दक्षिणा वाटणे सुरू होते। काही मुलांनी हात पुढे केले, मीही माझा हात पुढे केला। सहज गोष्ट होऊन गेली, ती चूक माझ्या लक्षात आली नाही। लहानपणी पैसे हातात असले म्हणजे आनंद होतो, मला देखील खूप आनंद झाला। दक्षिणा म्हणून मिळालेले ते दोन आणे मी घरी घेऊन आलो आणि मोठ्या हर्षाने आईजवळ द्यावयास गेलो। जणू माझ्या कमाईचे माझ्या श्रमाचेच होते ते। भटजी 12-12 वर्ष मंत्र शिकतात, ते विधी करतात, तर त्यांना ते घेऊ द्यावेत, पण मला ते दोन आणे घेण्याचा काय अधिकार? प्रत्येकाने श्रमावे व त्याचा मोबदला घ्यावा, तरच ते शोभून दिसते। मी आईजवळ पैसे देत असताना आईने विचारले, श्याम कोठले रे हे पैसे? मी म्हटले, शेवंती वाङ्निश्चयाचे लग्नात मिळाले। हे ऐकताच आई एकदम ओशाळली, तिचे तोंड म्लान झाले। तिच्या मनात आले असेल, आम्ही गरीब झालो होतो, आपण गरीब म्हणून मुलाने दक्षिणा आणली का? आपण गरीब झालो
ही गोष्ट एखाद्या भिक्षुकाला कळली म्हणून आपली क्यू येऊन त्या भिक्षुकाने आपल्या मुलाच्या हातावर ही दक्षिणा ठेवली असावी। कारण एखाद्या घरंदाज घराण्यातील मुलाने हात पुढे केला तर भिक्षुक आपण होऊनच त्या मुलाला म्हणे, अरे वेड्या, तू का हात पुढे करायचास? तू त्या डोंगऱ्यांकडचा ना। असे म्हणून भिक्षुक स्वतःच त्याला दक्षिणा देण्यापासून वंचित ठेवत। पण आज माझ्या मुलाला दक्षिणा मिळाली म्हणजे माझ्या मुलाला भिक्षुक असे का म्हणाले नसतील की तू दक्षिणा घेऊ नकोस म्हणून? कदाचित त्यांना आमची क्यू आली असावी। जगात दुसऱ्याने आपली क्यू करावी याहून करुणास्पद व दुःखप्रद गोष्ट दुसरी ती कोणती? आईच्या मनात असे शेकडो विचार त्यावेळी येऊन गेले। ती काही बोले ना, शून्य दृष्टीने पाहत राहिली। आई, ए आई, घे ना गं हे पैसे, मी काही चोरून नाही आणले हो, मी अतिशय काकुळतीस येऊन म्हटले। आई म्हणाली, श्याम, आपण गरीब असलो तरी गृहस्थ आहोत, आपण भिक्षुक नाहीत, भिक्षुकीचा धंदा आपला नाही, त्यामुळे आपण दक्षिणा घ्यायची नसते, ते आपले काम नाही, आपण दुसऱ्याला दक्षिणा द्यावी। भटजी वेद शिकतात, धार्मिक कार्य करतात म्हणून ते दक्षिणा घेतात, त्यांना शेतभात नसते, ही दक्षिणा हेच त्यांचे उत्पन्न। आई समजावीत होती। मी म्हटले, आई, आपल्या गावातील ते पांडू भटजी किती श्रीमंत आहेत, त्यांनी तरी दक्षिणा घ्यावी का? सावकारी करतात, शेतीभाती आहे त्यांच्याकडे, हे असले कसले भटजी? आई म्हणाली, असेल तो त्यांचा दोष, पूर्वी भटजींना दक्षिणा जास्त मिळाली तर ते गोरगरिबांना देऊन टाकीत, घरी मुले शिकावयास ठेवीत, त्या पांडव प्रतापात नाही का की नळ राजाने ब्राह्मणास खूप धन दिले, ते धन ब्राह्मणांनी वाटेतच दुसऱ्यास वाटून दिले, ऋषींच्या घरी कितीतरी मुले शिकावयास येऊन राहत, आपण गृहस्थ, आपण दक्षिणा घेऊ नये, तू पुन्हा लग्नात जाशील त्यावेळेस पुन्हा हात पुढे करू नकोस, रोहिदास पाणपोईचेही पाणी प्यायला नाही, गृहस्थाने जगास द्यावे, जगापासून घेऊ नये। आईने ते दोन आणे शेजारी बाळू म्हणून एक गडी होता त्याला देऊन टाकले। मित्रांनो, जगापासून जितके आम्ही घेऊ तितके जगाचे आपण मिंदे होत असतो, आपण दिनवाणे होत असतो, दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहणारे होत असतो। दिनवाणे जगणे हे पापच आहे, ताठरपणे उन्मत्तपणे जगणे हेही पापच, जगाचे मिंदे होणे नको। युरोपमध्ये ही स्वाभिमानी वृत्ती लहानपणापासूनच शिकवण्यात येत असते। आई बापांच्याही पैशावर जगणे हा तिथे मिंधेपणा व कमीपणा मानतात। अमेरिकेचे प्रेसिडेंट हूवर यांची गोष्ट सांगतात। त्यांनी आपल्या 13 वर्षे वयाच्या मुलास मजुरीने काम करावयास पाठवले। धनाढ्य अशा अमेरिकेचे मुख्य अध्यक्ष हूवर होते, परंतु त्याच वेळेस त्यांचा हा लहान मुलगा एका गवंड्याच्या हाताखाली काम करीत होता। एका इमारतीचे बांधकाम चाललेले होते, ते चालले असता काम करताना हा मुलगा उंचावरून पडून मेला। हूवर साहेबास अतिशय वाईट वाटले, परंतु ते म्हणाले, माझ्या राष्ट्राला स्वावलंबन व श्रमाची महती शिकवण्यासाठीच माझा मुलगा मेला। मित्रांनो, स्वावलंबन हा पाश्चिमात्य शिक्षणाचा पाया आहे। स्वावलंबनाने मान वर राहते, परावलंबनाने मान खाली होते। श्रमाशिवाय काही घेऊ नये व कोणी श्रम केल्याशिवाय त्याला देऊ नये।
तुका म्हणे घेतो देतो तोही नरका जातो. आळशी मनुष्याला पोसणारा पापी आणि आळशी मनुष्य हा देखील पापी. कोणा आळशाला जेव्हा आपण देतो तेव्हा तो मिंधा दिनवाणा असतो व आपण आयटीत असतो. याच्या उलट त्याच्याकडून काहीतरी काम करून घ्यावे, लाकडे फोडून घ्यावीत, कपडे धुवून घ्यावीत, जमीन खणून घ्यावीत, काहीतरी काम करून घ्यावे, त्यात खरोखरच त्या माणसाचा उद्धार आहे. उद्योगहीनास पोसण्यात देवाचा अपमान आहे. देवाने दिलेल्या हातापायांचा बुद्धीचा अपमान आहे. स्वावलंबन, स्वाभिमान, श्रम यांची महती आज रशियात शिकवण्यात येते. नुकताच एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ रशियात गेला होता. रशियातील परिस्थिती, तेथील आंतरबाह्य परिवर्तन पाहावयास तो गेला होता. मजुरांना वाटण्यासाठी म्हणून त्याने झरण्या घेतल्या होत्या. झरण्या म्हणजे फाउंटन पेन. असे पेन, चॉकलेटच्या वड्या, सुंदर चाकू वगैरे अनेक वस्तू त्याने घेतल्या होत्या. मजुरांच्या चाळीत जाऊन तो त्यांना त्या बक्षीस म्हणून देऊ लागला. परंतु एकही मजूर हात पुढे करेना, एकही हात पुढे झाला नाही, कोणीही ती वस्तू घेतली नाही. तो म्हणाला, अरे घ्या, मी प्रेमाने देतोय. ते मजूर त्यावेळेस म्हणाले, स्वतःच्या श्रमाने मिळवावे. दुसऱ्याने दिलेली देणगी देखील घेऊन कदाचित मनात आलस्य, मिंधेपणा व परावलंबन यांचा उदय व्हावयाचा. या दुर्गुणांना यत किंचितही वाव न देण्याचे आम्ही ठरविले आहे. तो अमेरिकन मानसशास्त्रज्ञ हे ऐकून चकित झाला. केवढी ही विचारक्रांती! ज्या रशियात लाखो मजूर मागण्यासाठी पूर्वी हात पुढे करीत, तेथे आज एकही हात पुढे झाला नाही. केवढे हे स्वावलंबन, केवढे हे तेज, केवढी ती श्रमाची पूजा. श्रमात आत्मोद्धार आहे. फुकट घेण्यात व फुकट देण्यात पतन आहे. हे हिंदी मुलांना, तमाम हिंदी जनतेला समजेल तो सुदीन असेल. घरीदारी, शाळेत हे शिक्षण देण्यात आले पाहिजे. उष्टे कोणाला घालू नये असा धर्मनियमच झाला पाहिजे. खरा धर्म श्रमांना उत्तेजन देणे हाच होय. आळसाने भीक मागणारा व श्रीमंत असल्यामुळे गाद्यांवर लोळून खाणारा दोघेही किडेच. श्रीमंतही दुसऱ्याच्या श्रमावर जगतो व आळशी भिकारी दुसऱ्याच्या श्रमानेच खातो. हे दोघे समाज वृक्षावरील बांडगुळे आहेत. उन्हात तान्हात काम करणारा मजूर, रस्ते झाडणारा झाडूवाला, मलमूत्र नेणारा भंगी, मेलेली गुरे फाडणारा ढोर, वाहना बांधणारा चांभार, हे सारे आयते खाऊ लोकांपेक्षा पवित्र आहेत, श्रेष्ठ आहेत. काहीतरी निर्माण करा, विचार निर्माण करा, धान्य निर्माण करा, स्वच्छता निर्माण करा. काहीतरी मंगल असे, सुंदर असे, हितकर असे काहीतरी तरी निर्माण करा, तरच जगण्याचा तुम्हास अधिकार आहे. ज्या राष्ट्रात समाज संवर्धक, समाज रक्षक, समाज पोषक श्रमाची पूजा होते, ते राष्ट्र वैभवावर चढते. बाकीची राष्ट्रे भिकेस लागतात. मित्रांनो, माझ्या आईने मला स्वाभिमान शिकविला. मिंधेपणा म्हणजे मरण हे शिकविले. दुसऱ्याचे घेऊ नकोस, दुसऱ्यास दे हे शिकविले. आपण देखील साऱ्यांनी हे लक्षात ठेवले असावे.